ते लोकांनी पिंपट टाकले दिसत आता फुगून येतील बाहेर उद्धवच्या नावाने. मला ह्या लोकांच्या जीवाची खेळ करायचं नाहीये, या म्हणजे माझ्या नागरिकांच्या, याच्यात कुठेही मला राजकारण करायचं नाही आहे. प्रशासन आहे तर हे मला सुद्धा पटत नाही की आम्ही बसलो आहे पण त्यांचं कामं सोडून ते बसले. म्हणून माझी सुद्धा एक प्रामाणिक विनंती आहे सगळ्यांना की कृपा करून आता पाहणी करायला येऊ नका. आता लोकांना आपल्याला धीर द्यायचा आहे. तुम्हाला जे काही करायचं असेल ते थेट मदत एकतर तुमच्या माध्यमातून करा किंवा सरकारच्या माध्यमातून करा, पण पाहणी करताना शासकीय जी काही यंत्रणा आहे तिला अडकून ठेवू नका. केंद्रीय पथकाने यावं लवकर अशी आमची अपेक्षा आहे. त्यांना आमंत्रणाची गरज असल्याचं मला वाटत नाही. गेला एक सव्वा महिना झालाय राज्य सरकारचे वाबाडे काढले नाही, त्यामुळे 16 नंतर मी जातोय. गेल्या काही जे काही चाललंय त्यांचं ज्या प्रकारचं सरकार राज्य अधोगतीकडे नेण्यात चाललंय ते बोलण्याचा मी प्रयत्न करेन, लोकांना जागृत करेन. मी आहेत ना, परत चिपळूणला आहे, मी परत याच भागात जाणार आहे आणि त्यांना मदत. मी गेल्या गेल्या पहिलंच आमच्या मंत्र्यांनी 700 कोटी रुपये दिले आणि त्यांच्या मुख्यमंत्री आले 10,000 रुपये प्रत्येकी. ते लोकांनी पिंपाट टाकले आहेत भिजत, आता फुगून येतील बाहेर उद्धवच्या नावाने. आज दादांसोबत अर्थातच अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असेल, त्याबद्दल काय सांगू शकता? नाही, चर्चा आम्ही काय पक्षांतर्गत चर्चा सांगायची नसते. आता जे काय ब्रेकफास्ट केला तो माहिती देऊ शकतो आम्ही काय काय प्रकार होते.